औरंगाबादच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना शहरातील नागरिक वैतागलेत. कितीही मागणी करून मनपा लक्ष देत नाही हे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी या खड्ड्यांमध्ये बुजगावणं उभं करून अभिनव पद्धतीनं निषेध व्यक्त केलाय. शहरातील अनेक रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य आहे. वाहनधारकच नाही तर पादचारीही खड्ड्यांमुळे त्रस्त झालेत. मनपाला जाग येत नाही हे पाहून या विरोधात काही नागरिकांनी अभिनव पद्धतीनं आंदोलन सुरू केलंय. विविध विभागातील खड्ड्यांमध्ये बुजगावणं उभं करून मनपाचं लक्ष खड्ड्यांच्या प्रश्नांकडे वेधण्याचा प्रयत्न होत आहे. आज N4 सारख्या उच्चभ्रू वसाहतीत नागरिकांनी हे आंदोलन केलं. येथील MIT हॉस्पिटल जवळ असलेल्या खड्ड्यात बुजगावणं उभं करण्यात आलं. यावेळी राहुल इंगळे, संजय कोकणे, राठोड, DS कुलकर्णी, शरद डबीर पाटील इत्यादींनी यामध्ये सहभाग नोंदवला. या रोडला साधं डांबराचं ठिगळ सुद्धा नाही का? हा रोड भरपूर वाहतुकीचा आहे. समोर 2-3 शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, त्याची रहदारी चालू असते अगदी. आणि गल्ली बोळात तुम्ही सिमेंट रोड करून देता ना, ह्या मोठ्या रहदारीच्या रोडला तुम्ही का नाही करून देत बरा? याचं तर काही उत्तर तरी द्या ना, समाधानकारक. आणि हा N3 N4 पैसा जातो कुठं? रस्ते दुरुस्तीचा. बारीक बारीक ज्या बोळे जर असा वाहतूक नाही अशा ठिकाणी तुम्ही तिथं रोड सिमेंट रोड तयार करता. सरसगट सही करा ना तुम्ही. MIT हॉस्पिटल ते लोकविकास बँकेपर्यंत ह्या रोडवर इतके खड्डे आहे की जाणाऱ्या येणाऱ्या मुलींच्या शाळेत जातात ते 2 वेळा सायकलीवरून पडले, 2-3 मुलंही पडले सायकलीवरून. तर हा रस्ता डांबरी न करता सिमेंटचाच करायला पाहिजे आणि लवकरात लवकर करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आम्ही म्हातारे कोतारे या रोडला फिरतो, सगळे म्हातारे कोतारे तरुण पोर कोणी सेक्टर आणि डी सेक्टर या दोन्ही सेक्टरमधला हा रस्ता आहे. आणि हा उतरावर असल्यामुळे पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात इथे जमा होतं आणि त्यामुळे रस्त्यामध्ये खूप खड्डे पडलेले गेल्या अनेक वर्षापासून आमचा हा अनुभव आहे. आणि ज्या ॲम्ब्युलन्सेस इथून जातात हॉस्पिटलमध्ये त्यामधल्या पेशंटला खूप त्रास होतो, कारण मध्ये खड्डे असल्यामुळे. त्याचप्रमाणे लहान मुलांची शाळासुद्धा इथे आहे. अशा परिस्थितीमध्ये हा रस्ता गेल्या 10-15 वर्षापासून काही दुरुस्त झालेला नाही आहे. थोडंफार दरवर्षी पॅचवर्क करतात पण ते पावसामध्ये वाहून जातं. तर आमची अशी एक विनंती आहे की हा जो रस्ता आहे हा परमनंटली चांगला होण्यासाठी सिमेंटचा रोड इथे चांगल्या पद्धतीने तयार करण्यात यावा आणि ज्या ज्या ठिकाणी उतार आहे त्या ठिकाणी नाली टाकून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. हा रस्ता एवढा खराब आहे, गेली 25 वर्ष झाले रस्त्याचं काहीच हे केलेलं नाही आहे. सगळं पाणी जाते, सगळे मुली पडतात, मुलं पडतात, शाळेतली मुलं जातात येतात. आणि आम्हाला तर नक्कीच एवढा त्रास होतो. उन्हाळ्यामध्ये तर नुसती धूळ सगळ्या घरादारात धूळ असतात.